मंडळी, ही दृश्य आहेत अंतरवाली सराटी येथील. मनोज जरांगे पाटील यांचा आजचा उपोषणाचा 10वा दिवस आहे. त्यांनी मराठा बांधवांच्या आग्रहाखातर उपचार आणि पाणी घ्यायला होकार दिला आणि त्यानंतर किमान त्यांना उठून बसता येऊ लागलं. परंतु आताची परिस्थिती, समोरची दृश्य जर का आपण पाहिली तर निश्चितच अंगावर काटा येणारी ही दृश्य आहेत. अंगात त्राण नसतानाही शिवजयंतीचा उत्साह आणि शिवजयंतीबद्दल असलेलं प्रेम, शिवरायांबद्दल असलेलं प्रेम हे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. अक्षरशः चालता येत नाही आहे. चार चार व्यक्तींनी त्यांना आधार दिला आहे, पण गळ्यात भगवा रुमाल आणि अनवाणी पायाने मनोज जरांगे पाटील हे शिवजयंतीच्या उत्साहामध्ये, शिवजयंतीच्या आनंदामध्ये सहभागी होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले कित्येक वर्ष मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. असंख्य आठवणी त्यांच्या आपल्या समोर आलेल्या आहेत. म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या आईंसोबत, त्यांच्या वडिलांसोबत आपण चर्चा केली, त्यावेळेस त्यांच्या जुन्या आठवणी ह्या आज जशाला तशा समोर येत आहेत. त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी शिवजयंती असायची त्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे गावातल्या तमाम दीनदलितांना, मराठा बांधवांना एकत्र करायचे आणि शिवजयंती साजरी करायचे. मंडळी, त्यांनी आणखी एक आठवण सांगितली होती. शेतात काम करत असताना नांगराला, वखराला आणि बैलाच्या शिंगावरती देखील भगवे झेंडेच असायचे. आज या माणसाने संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करून टाकलेला आहे. निश्चितच मराठा हा कधीच एकत्र होत नाही अशी भावना जनमनात ही कायम झालेली होती. परंतु या सगळ्या गोष्टींना बगल देत आता संपूर्ण मराठा समाज या एका व्यक्तीने एकत्रित केलेला आहे. निश्चितच खूप मोठं यश हे या आंदोलनाचं आहे. मंडळी, काही दिवसांपूर्वी आपण काही मंडळींशी चर्चा केली, त्यावेळेस ते म्हणाले आहेत की आम्हाला आरक्षण आज नाही उद्या मिळेल, चार दिवस उशिरा मिळालं तरी चालेल, पण लाख नाही, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. दादा तुम्ही पाणी घ्या, दादा तुम्ही उपचार घ्या, असा एक सुरात हाक येथील मंडळींनी लागवल्याचं आपण कित्येकदा पाहिलं आहे. मनोज जरांगे पाटील ज्या आत्मीयतेने मराठा समाजासाठी लढतायत, ज्या आत्मीयतेने ते मराठा समाजातील मुलांसाठी झगडतायत, निश्चितच माँ जगदंबा आणि छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद हे संपूर्ण मराठा बांधवांच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत आहेत, यांच्यासोबत आहेत. मंडळी, ज्यावेळेस शिवजयंतीचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो त्यावेळेस अंगात त्राण नसला म्हणून काय झालं, पण इच्छाशक्ती प्रबळ आहे. इच्छाशक्ती ही दांडगी आहे, इच्छाशक्ती सगळ्यात मोठी आहे. आणि केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजपर्यंत कित्येक आव्हानं या माणसाने पेललेली आहे. तशीच इच्छाशक्ती आता आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून समोर दिसती आहे. मंडळी, आपण अंतरवाली सराटीतले ही दृश्य पाहत आहोत. निश्चितच खूप 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 सुंदर ही दृश्य आहेत.